गुड मॉर्निंग एवरीवन, आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण मेन पॉइंट पाहतोय मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन्स आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण तीन मेथड कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय फोर नंबर मेथड फ्रॉम फिसिनल डायहॅलाइड्स बाय डी हॅलोजिनेशन. फोर नंबर मेथड कोणती आहे? फ्रॉम फिसिनल डायहॅलाइड्स बाय डी हॅलोजिनेशन. तर फर्स्ट आपला ह्या दोन्हींचा मिनिंग माहीत पाहिजे. व्हॉट इट्स मीन बाय डी हॅलोजिनेशन अँड व्हॉट इट्स मीन बाय फिसिनल डायहॅलाइड. याच्यामध्ये फर्स्ट आपण डी हॅलोजिनेशनचा मिनिंग पाहूया. व्हॉट इट्स मीन बाय डी हॅलोजिनेशन. फर्स्ट याच्यामध्ये आपण पाहूया डी हॅलोजिनेशन. व्हॉट इट्स मीन बाय डी हॅलोजिनेशन एकदम इझी आहे पा. हे डी ई म्हणजे काय असतं? रिमूवल ऑफ काय रिमूव करायचं आहे? पुढचा वर्ड कोणता आहे? हॅलोजन. रिमूवल ऑफ हॅलोजन इज कॉल्ड डी हॅलोजिनेशन. ज्या रिएक्शनमध्ये हॅलोजन रिमूव्ह केले जातात. डी हायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय? हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होतात. डी हॅलोजिनेशन म्हणजे काय? ज्या रिएक्शनमध्ये फक्त हॅलोजन रिमूव्ह केले जातात त्या रिएक्शनला काय म्हणतात? डी हॅलोजिनेशन असं म्हणतात. एकदम इझी आहे, याच्या नावातच डेफिनेशन आहे. रिमूवल ऑफ हॅलोजन इज कॉल्ड डी हॅलोजिनेशन. देन व्हॉट इट्स मीन बाय फिसिनल डायहॅलाइड्स. नीट लक्ष एकदम. डायहॅलाइडचे दोन टाइप्स आहेत. देअर आर टू टाइप्स ऑफ डायहॅलाइड्स. डायहॅलाइडचे दोन टाइप्स आहेत. याच्यामध्ये ते दोन टाईप कोणते आहेत? तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे फिसिनल डायहॅलाइड्स अँड सेकंड टाईप इज जेमिनल डायहॅलाइड्स. डायहॅलाइडचे दोन टाईप आहेत. नीट लक्ष एकदम. याच्यामध्ये डायहॅलाइडचे दोन टाईप आहेत. याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे फिसिनल डायहॅलाइड्स. फिसिनल डायहॅलाइड्स अँड सेकंड टाईप इज जेमिनल डायहॅलाइड्स. सेकंड टाईप इज जेमिनल डायहॅलाइड्स. समजले सरांना? डायहॅलाइडचे किती टाईप्स आहेत? दोन टाईप्स आहेत. फर्स्ट इज फिसिनल डायहॅलाइड्स अँड सेकंड टाईप इज जेमिनल डायहॅलाइड्स. फिसिनल डायहॅलाइड्स म्हणजे काय? एकदम इझी आहे. हे एक्झाम्पल पाहतो मी. किंवा फिसिनल डायहॅलाइडला अजून काय म्हणतात? फिसिनल डायहॅलाइड्स ऑल्सो कॉल्ड अल्किलिन हॅलाइड्स. अल्किलिन हॅलाइड्स किंवा डायहॅलाइड्स. अल्किलिन डायहॅलाइड्स येते लक्षात सर्वांच्या. अल्किलिन डायहॅलाइड्स अँड जेमिनल डायहॅलाइड्स आर ऑल्सो कॉल्ड अल्किलिडिन डायहॅलाइड्स. नीट लक्ष एकदम. डायहॅलाइडचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज फिसिनल डायहॅलाइड्स अँड सेकंड टाईप इज जेमिनल डायहॅलाइड्स. फिसिनल डायहॅलाइड्स आर ऑल्सो कॉल्ड अल्किलिन डायहॅलाइड्स अँड जेमिनल डायहॅलाइड्स आर ऑल्सो कॉल्ड अल्किलिडिन डायहॅलाइड्स. एक्झाम्पल पहा. फिसिनल डायहॅलाइड. फिसिनल डायहॅलाइड म्हणजे काय पहा? फॉर एक्झाम्पल CH2 सिंगल बॉन्ड CH2. पहा इथे मी एक हॅलोजन अटॅच करतो आहे BR आणि इथे एक मी हॅलोजन अटॅच करतो आहे. पहा तुम्हाला इथे दोन हॅलोजन ॲटम दिसतात. कोणते? ब्रोमिन. हे दोन ब्रोमिन कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहेत? ॲडजेसंट कार्बन ॲटमला अटॅच आहेत. जर दोन हॅलोजन ॲटम ॲडजेसंट कार्बन ॲटमला जर अटॅच असेल तर अशा डायहॅलाइडला काय म्हणतो? फिसिनल डायहॅलाइड्स. आपल्याला याची डेफिनेशन काय सांगता येईल? टू हॅलोजन ॲटम्स अटॅच टू ॲडजेसंट कार्बन ॲटम्स आर कॉल्ड फिसिनल डायहॅलाइड्स. एकदम इझी आहे. पहा जेमिनल डायहॅलाइड्स. जेमिनल डायहॅलाइड्स CH3 सिंगल बॉन्ड CH BR. आता इथे पहा दोन हॅलोजन ॲटम. दोन हॅलोजन ॲटम हे कुठे अटॅच आहेत? सेम कार्बन ॲटमला अटॅच आहेत. कुठे अटॅच आहेत? सेम कार्बन ॲटमला अटॅच आहेत. त्यामुळे अशा डायहॅलाइडला काय म्हणायचं आहे? जेमिनल डायहॅलाइड्स. टू हॅलोजन ॲटम्स अटॅच टू सेम कार्बन ॲटम आर कॉल्ड जेमिनल डायहॅलाइड्स. पहा याचं आपल्याला नाव काय लिहिता येईल? पहा याचं फर्स्ट आपण कॉमन नेम लिहूया. पहा याचं कॉमन नेम काय लिहिता येईल? अल्किलिन 1, 2. किती कार्बन ॲटम आहेत? दोन कार्बन ॲटम असणारा अल्किलिन. कोणता? इथिलिन. टोटल ब्रोमिन किती आहेत? दोन. त्यामुळे डाय आणि BR आहे, त्यामुळे काय लिहायचं? ब्रोमाइड. दिस इज कॉल्ड इथिलिन डायब्रोमाइड. याचं काय सांगता येईल? 1, 2 अल्किलिडिन. 1, 2 दोन कार्बन ॲटम असणारा अल्किलिडिन. कोणता? इथिलिडिन. दिस इज कॉल्ड इथिलिडिन. पुढे दोन ब्रोमिन आहेत, त्यामुळे डाय अँड लास्ट इज ब्रोमाइड. इथिलिडिन डाय ब्रोमाइड. तर हे होते डायहॅलाइडचे दोन टाईप. तर आपल्याला NCERT मध्ये काय केलेलं आहे? फिसिनल डायहॅलाइडपासून आपल्याला अल्किनचं प्रिपरेशन दिलेलं आहे. कुठे? NCERT मध्ये. तर आपण काय पाहणार आहेत? जेमिनल डायहॅलाइडपासून सुद्धा
अल्किन तयार होतो ते ही आपल्याला पाहायचं आहे. लक्ष झालं सरांच्या, इथपर्यंत नोट करा. पहा आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये एक्झाम्पल्स, हां जर समजा आपल्याकडे फेसिनल डायहॅलाइड असेल, फेसिनल डायहॅलाइड्स आपल्याला काय करायचं आहे, फेसिनल डायहॅलाइडपासून अल्किनचं प्रिपरेशन करायचं आहे. तर काय करायचं, फेसिनल डायहॅलाइडला हीट करायचं आहे कोणत्या मेटलसोबत, झिंक मेटलसोबत. याला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. नीट लक्ष इकडं, जर आपल्याला फेसिनल डायहॅलाइडपासून जर आपल्याला अल्किन प्रिपेअर करायचं असेल तर फेसिनल डायहॅलाइडला हीट करायचं आहे झिंक मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. तर काय तयार होतो, अल्किन तयार होतो. एकदम इझी रिएक्शन आहे पाहिजे, एकदम इझी रिएक्शन आहे. काय करायचं आहे, फेसिनल डायहॅलाइड्स ऑन हीटिंग विथ झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल टू गिव्ह अल्किन. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. पहा फेसिनल डायहॅलाइडचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, फेसिनल डायहॅलाइडचं फर्स्ट एक्झाम्पल आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथे एक आपण हॅलोजन अटॅच करूया आणि इथे एक आपण हॅलोजन अटॅच करूया. दिस इज कॉल्ड इथिलिन डायब्रोमाइड. याचा IPS नेम काय सांगेल, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म ऑर दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, देन दिस इज सेकंड कार्बन टर्म. हां फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहे, ब्रोमिन. सेकंड कार्बन टर्मला ब्रोमिन. टोटल किती ब्रोमिन अटॅच आहेत, दोन. त्यामुळे काय लिहायचं, डाय ब्रोमो. टोटल कार्बन टर्म इन मेन चेन टू, देअरफॉर वर्ड रूट इज एथ अँड लास्ट इज एनी बिकॉज ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. दिस इज IUPAC नेम 1-2 डायब्रोमो इथेन. म्हणजे इथिलिन डायब्रोमाइडचं IUPAC नेम काय, 1-2 डायब्रोमो इथेन. याला आपण काय करतो आहे, हीट करतो आहे. कोणत्या मेटलसोबत आपण हीट करतो आहे, तर झिंक मेटलसोबत आपण हीट करतो आहे. हीट इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल, एनी अल्कोहोल, फॉर एक्झाम्पल CH3OH मिथाल अल्कोहोल. सांग काय करणार, पहा हा ZN आणि हे 2BR, हा ZN आणि हे 2BR काय तयार होणार सांगा. एकदम इझी रिएक्शन आहे, ZnBr2 तयार होणार, ZnBr2 प्लस. सांग आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळाला, पहा ह्या कार्बनचा BrMo झाला, ह्या कार्बनचा BrMo झाला. त्यामुळे ह्या दोघांच्यामध्ये, ह्या दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 हा आपल्याला कंपाऊंड मिळेल. CH2 डबल बॉन्ड CH2 अँड दिस इज कॉल्ड इथिन, दिस इज कॉल्ड इथिन. एकदम इझी आहे. 1-2 डायब्रोमो इथेन ऑन हिटिंग विथ झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ मिथाल अल्कोहोल टू गिव्ह इथिन. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. देन एक्झाम्पल सेकंड, CH3CH Cl CH2 Cl. दिस इज ऑल्सो फेसिनल डायहॅलाइड, टू हॅलोजन आयटम प्रेझेंट ऑन दी ॲडजस्टंट कार्बन टर्म. पहिचा IUPAC नेम करणार, ह्या आयनकडं नंबरिंग होईल 1, 2, 3. 1 आणि 2 दोन सेल अटॅच आहेत, त्यामुळे काय येणार, 1-2 डायक्लोरो. 1-2 डायक्लोरो टोटल 3 कार्बन टर्म, त्यामुळे प्रोप अँड लास्ट इज ANE. पहा इथे येईल कॉमा, इथे येईल डॅश. 1-2 डायक्लोरो प्रोपेन. याला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे विथ झिंक मेटल. कशासोबत हीट करायचं, आपल्याला झिंक मेटलसोबत हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. काय तयार होईल, हा ZN आणि हे 2 Cl काय रिमूनर सांगा, ZnCl2 रिमूनर, ZnCl2 प्लस. शिल्लक करायला सांगा, इथे CH, इथे CH2, CH आणि CH2च्यामध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला मेन कंपाऊंड मिळेल CH3CH डबल बॉन्ड CH2 अँड दिस इज कॉल्ड प्रोपीन, दिस इज कॉल्ड प्रोपीन. समजलं सरांना, आपल्याला कोणताही डायहॅलाइड दिला आणि त्यापासून जर आपल्याला फेसिनल डायहॅलाइड दिला, एनी फेसिनल डायहॅलाइड जर आपल्याला दिला आणि त्यापासून जर आपल्याला अल्किनचं प्रिपरेशन करायला सांगितलं तर काय करणार तुम्ही, तर झिंक मेटलसोबत हीट करायचं. एकदम इझी आहे. समजलं सरांना, आणि ज्या कार्बन आयटमवरचे हॅलोजन रिमूव्ह झालेत त्या दोन कार्बन आयटममध्ये काय तयार होतो, डबल बॉन्ड तयार होतो. नोट करा हे. हां आपण याच्यामध्ये एक नोट लिहितो आहे, ॲक्च्युली हा पॉईंट आपल्याला NCERT दिलेला नाही आहे तरी पण हा पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पहा कोणता पॉईंट आहे, नोट. डिहॅलोजिनेशन युझिंग सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन. आपण फेसिनल डायहॅलाइडपासून जर अल्किन तयार करत असेल तर आपण काय यूज करतो, झिंक मेटल यूज करतो. त्याऐवजी आपण सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन पण आपण यूज करू शकतो डिहॅलोजिनेशनसाठी, पण आपल्याला हे NCERT दिलं नाही. आपण एक्स्ट्रा पॉईंट म्हणून आपण हा पाहतो आहे. पहा डिहॅलोजिनेशन युझिंग सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन. पहा आपण फेसिनल डायहॅलाइडचं एक्झाम्पल घेऊया, CH2 सिंगल बॉन्ड CH2. आपण इथे एक BR अटॅच करूया, इथे एक BR अटॅच करूया.
दिस इज इथिलीन डायब्रोमाइड याचा ईपीसीएम आहे 1,2-dibromo इथेन पहा याची रिएक्शन आपण करतोय सोडियम आयोडाइड सोबत एन ए आय इन ॲसिटोन पहा ॲरोवरती आपण काय लिहितोय ॲसिटोन ॲसिटोन लिहितोय पहा रिएक्शन काय होणार हा एन ए आणि हा बी आर सांग काय रिम होणार एन ए बी आर रिम होणार एन ए बी आर प्लस त्यानंतर हा आयोडीन आणि हा सेकंड बी आर काय रिम होणार आय बी आर रिम होणार हा आय बी आर प्लस सांग शिल्लक काय राहिलं तर इथे राहिलं सी एच टू इथे राहिलं सी एच टू दोघांच्यामध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळेल सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू दिस इज कॉल्ड इथिन तर हे सुद्धा काय आहे डी हॅलोजिनेशन आहे समजलं सरांना डी हॅलोजिनेशन युजिंग सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन फिसिनल डायलाइड असेल आणि ॲरोवरती जर सोडियम आयोडाइड आणि ॲसिटोन लिहिलेलं असेल तर याचा अर्थ काय करायचं आपल्याला डी हॅलोजिनेशन करायचं समजलं सरांना त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ दिस रिएक्शन स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ दिस रिएक्शन पहा हे जे डी हॅलोजिनेशन आहे हे डी हॅलोजिनेशन कोणतं आहे तर ई टू मेकॅनिझम आहे हे डी हॅलोजिनेशन कोणतं आहे ए टू मेकॅनिझम आहे ए टू मेकॅनिझममध्ये काय होतं सांगा आपण पाहिले ना ए वन मेकॅनिझम ए टू मेकॅनिझम ए टू मेकॅनिझममध्ये कोणता हायड्रोजन रिमूव्ह होतो तर अँटी हायड्रोजन रिमूव्ह होतो त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो अँटी इलिमिनेशन इथे आपल्याला काय करायचं आहे अँटी इलिमिनेशन पहा ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन कोणती आहे अँटी इलिमिनेशन म्हणजे इथे ब्रोमिनचं जे इलिमिनेशन होतं हॅलोजनचं जे इलिमिनेशन होतं ते इलिमिनेशन कोणतं आहे अँटी इलिमिनेशन आहे एक्झाम्पल पहा पहा याच्यावरती आपल्याला जे एमएन्समध्ये क्वेश्चन विचारू शकतात पहा एक्झाम्पल सी एच थ्री सी 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 एच थ्री पहा इथे अटॅच आहे बी आर इथे अटॅच आहे बी आर इथे अटॅच आहे एच इथे अटॅच आहे एच दिस इज फिसिनल डायलाइड बिकॉज टू हॅलोजन ॲटम अटॅच टू ॲडजसंट कार्बन ॲटम दिस इज फिसिनल डायलाइड पहा याचा आय पी सी नेम काय सांगता येईल दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड थर्ड अँड फोर्थ हे लॉन्गेस्ट चेन होईल सेकंड आणि फोर्थ कार्बन ॲटमला सॉरी सेकंड आणि थर्ड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत हे दोन बी आर त्यामुळे आपल्याला याचं आय पी सी नेम काय लिहिता येईल टू थ्री डायब्रोमो टू थ्री डायब्रोमो ब्युटेन आणि पुढे एक वर्ड कोणता लावायचा मेसो 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 टू थ्री डायब्रोमो ब्युटेन आता हे मेसो म्हणजे काय नीटला शेड मेसो म्हणजे काय तर ह्या मॉलिक्युलमधून तर आपण बरोबर मधून जर एक प्लेन टाकला ह्या मॉलिक्युलच्या मधून बरोबर मधून मिडलला जर आपण एक प्लेन टाकला तर हा मॉलिक्युल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो पहा लक्ष इकडं समजा मी हा प्लेन इथून टाकला पहा हा जर मी प्लेन इथून टाकला तर काय होणार सांगा हा जो मॉलिक्युल आहे हा मॉलिक्युल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला ना मी तुम्हाला मेसोचा मिनिंग सांगतो आहे जर या मॉलिक्युलच्या बरोबर मिडलमधून जर तुम्ही एक प्लेन टाकला तर हा मॉलिक्युल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला का नाही येस झाला पहा वरचा पार्ट कोणता आहे सी एच बी आर सी एच थ्री खाली पण पार्ट तोच आहे ना सी एच बी आर सी एच थ्री म्हणजे ह्या प्लेनच्या वरचा पार्ट आणि ह्या प्लेनच्या खालचा पार्ट इक्वलच आहे ना तर अशा कंपाऊंडला काय म्हणतात मेसो कंपाऊंड म्हणतात मेसो कंपाऊंड म्हणजे कोणता ज्या कंपाऊंडच्या बरोबर तुम्ही मिडलमधून जेव्हा एक प्लेन टाकता त्यावेळेस तो मॉलिक्युल जर दोन इक्वल पार्टमध्ये जर डिवाइड झाला तर अशा कंपाऊंडला नेहमी काय म्हणतात मेसो कंपाऊंड म्हणतात म्हणजे याचं जर आपल्याला आपल्याला आय पी एस नेम सांगत असेल तर काय सांगते मेसो टू थ्री डायब्रोमो ब्युटेन याचं आपण काय करतो आता याचं आपण करतो आहे अँटी इलिमिनेशन पहा इथे आपण काय करतो आहे ॲरोवरती लिहितो आहे एन ए आय एन ए आय म्हणजेच काय तर सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन सोडियम आयोडाइड इन ॲसिटोन आता इथे जो तुम्हाला प्रोडक्ट मिळेल तो कोणता मिळेल ते खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात याच्यामध्ये काही करायचं नाही फक्त पहा इथे काय अटॅच आहे बी आर इथे काय अटॅच आहे बी आर एकतर ह्या कार्बनचे एच आणि बी आर चेंज करायचे किंवा ह्या सीचे एच बी आर चेंज करायचे किंवा ह्या सीचे एच बी आर चेंज करायचे म्हणजे फक्त हा बॉन्ड चेंज करायचा आहे पहा मी इथे चेंज करून तो लिहितो आहे पहा सी एच थ्री सी 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 एच थ्री तर आपण काय करू फॉर एक्झाम्पल हे चेंज करूया आपण पहा इथे आपण लिहूया बी आरच्या ठिकाणी एच आणि एचच्या ठिकाणी बी आर तर आपण काय केलं ह्या कार्बनला जे एच आणि बी आर होते त्यांच्या पोझिशन आपण चेंज केला हा आपण ॲज इट इज ठेवूया बी आर
इथे एच। हाँ आता अपन का रिमूव करते हैं डी हॅलोजिनेशन म्हणजे अपन का रिमूव करते हैं दोन बी आर अपन रिमूव करते हैं दोन हॅलोजन अपन रिमूव करते हैं दोन हॅलोजन रिमूव केल्यानंतर सी आणि सी मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार मग सांग कोणता कंपाउंड आहे हा हाँ सी एच थ्री पुढे सी सी आणि सी मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड तयार झाला इथे काय आहे सी एच थ्री समजतंय सरांना आता पहा ह्या सेला राईट साईडला काय टच आहे हा एच आणि इथे लेफ्ट साईडला काय टच आहे एच आता मला सांग हा जो अल्किन आहे तो अल्किन कोणता आहे सिस अल्किन आहे का ट्रान्स अल्किन आहे दिस इज कॉल्ड ट्रान्स अल्किन दिस इज कॉल्ड ट्रान्स अल्किन पहा एच एच कुठे आहेत अपोजिट साईड आहेत किंवा हे थोडंसं मी अजून व्यवस्थित करतो दिसण्यासाठी पहा सी डबल बॉन्ड सी ओके कार्बन कार्बन डबल बॉन्ड ह्या सेला इकडे काय टच आहे एच अटॅच आहे ह्या सेला इकडे काय टच आहे हा एच हायड्रोजन हायड्रोजन काढले समजते सरांना पुढे ह्या सेला काय टच अजून सी एच थ्री जर हायड्रोजन ह्या साईडला असेल तर सी एच थ्री इथे असेल पहा हायड्रोजन ह्या साईडला आहे तर सी एच थ्री ह्या साईडला असेल अँड दिस इज मेन कंपाऊंड सांग कोणता कंपाऊंड आहे ट्रान्स आहे ना आयडेंटिकल ग्रुप हे कुठे आहेत अपोजिट साईडला आहेत त्यामुळे याला काय म्हणतं ट्रान्स पहा याचं नाव आपल्याला काय सांगेल दिस इज कॉल्ड ट्रान्स ब्यूट टू ए एन ई ट्रान्स ब्यूट टू ए एन ई म्हणजे जर तुम्ही मेसो कंपाऊंडचं जर तुम्ही इलिमिनेशन केलं मेसो कंपाऊंडचं जर तुम्ही डिहॅलोजिनेशन केलं तर तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळतो ट्रान्स मिळतो समजेपर्यंत सर्वांना आणि त्यासाठी काय करायचं फक्त काय करायचं कोणतं तरी एका बॉन्डचे एच बी आरच्या पोझिशन चेंज करायच्या म्हणजे तुम्हाला ही ट्रिक आहे लक्ष ठेवा हे कुठं दिलेलं नाही आहे ही ट्रिक आहे तुम्हाला कंपाऊंड कसं लक्षात ठेवायचं याची मी तुम्हाला ट्रिक सांगितले समजले सर्वांना लक्षात आलं हा याचं फर्स्ट कन्वर्जन याच्यामध्ये करा आणि फक्त नंतर बी आर रिमूव्ह करा तुम्हाला ॲटोमॅटिक काय मिळेल प्रोडक्ट मिळेल समजले सर्वांना नोट करा हे याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे जर समजा आपण ह्या कंपाऊंडचं डिहॅलोजिनेशन केलं हा कोणता आहे फिसिनल डायलड आहे ॲरोवरती काय लिहिलं आहे एन ए आय ॲसिटोन लिहिलं आहे म्हणजे अँटी इलिमिनेशन आहे आता हा कंपाऊंड मेसो आहे का तर हा कंपाऊंड मेसो नाही आहे जर तुम्ही इथून मधून जर प्लेन टाकला तर हा पार्ट आणि हा पार्ट दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड होत नाही इथे पहा बी आर कुठं आहे राईट साईडला आहे आणि इथे बी आर कुठे येतो तुमच्या लेफ्ट साईडला येतो त्यामुळे हा मेसो कंपाऊंड नाही दिस इज नॉट मेसो कंपाऊंड पहा आपल्याला काय करायचं आहे अँटी इलिमिनेशन करायचं आहे एन ए आय आणि ॲसिटोन यूज केलं म्हणजे डिहॅलोजिनेशन आहे कोणतं डिहॅलोजिनेशन आहे अँटी इलिमिनेशन तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं कोणत्या तरी एका कार्बनटमचे काय करायचे एच आणि बी आरच्या पोझिशन चेंज करायच्या समजा आपण एच चेंज केला तर काय होणार पहा सी एच थ्री सी 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 एच थ्री आपण हे ॲज इट इज ठेवूया असं काय नाही की तुम्ही कुठलंही चेंज करू शकताय पहा याचं जर आपण चेंज केलं तर काय येणार ह्या साईडला बी आर येणार ह्या साईडला एच येणार पहा हा बी आर आणि हा बी आर काय होणार रिमूव्ह होणार डिहॅलोजिनेशन होणार आणि त्यामुळे सी आणि सीमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल पहा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल सी एच थ्री सी इथे तयार होईल डबल बॉन्ड इथे ना सरांचे लक्षात डबल बॉन्ड सी सी एच थ्री इथे काय टच आहे एच इथे काय टच आहे एच तर तुम्हाला मिळाला हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड कोणता आहे सीस दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन कुठे आहेत डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत मग हे सी एच थ्री कुठे असतील सांगा ह्या साईडला असतील किंवा हेच आपण अजून कसं लिहू शकतो पहा सी डबल बॉन्ड सी पहा ह्या सीला एच लेफ्ट साईडला आहे इथेही ह्या साईडला आहे इथे लक्षात तर सी एच थ्री इथे असेल सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी एच थ्री अँड दिस इज कॉल्ड सीस समजलं हा सीस काय येतो कारण दोन आयडेंटिकल ग्रुप कुठे डबल बॉन्डच्या सेम साईड आहेत देअर फोर दिस इज कॉल्ड सीस याचं नाव काय सांगा सीस ब्यूट टू ई एन ई समजलं सरांना अँड दिस इज कॉल्ड अँटी इलिमिनेशन मी तुम्हाला ही ट्रिक सांगितले तर फर्स्ट याचं कन्वर्जन याच्यामध्ये करा आणि मग तुम्ही याच्यामध्ये कन्वर्जन करू शकता लक्षात आलं सांगायच्या तर हे नोट करा शॉर्ट ट्रिक आहे पा केलं नोट हे त्यानंतर हे झालं आपलं डिहॅलोजिनेशन युजिंग सोडियम आयोडाईड इन ॲसिटोन तर इथे आपण काय केलं फिसिनल डायहाइडपासून अल्किनचं प्रिपरेशन केलं आपल्याला एन सी आर टीमध्ये फक्त काय दिलं होतं फिसिनल डायहाइडपासून अल्किनचं प्रिपरेशन बायझिंग सोडियम सॉरी बायझिंग झिंक मेटल तर आपण हा एक्स्ट्रा पॉईंट पाहिला आहे त्यानंतर अजून एक आपण सेकंड एक्स्ट्रा पॉईंट पाहतो आहे पहा बाय युजिंग फ्रॉम जेमिनल डायहॅलाइड्स तर आपण जेमिनल डायहॅलाइडपासून सुद्धा काय तयार करू शकतो सांगा
तैयार करू शकतो अपन अल्किन। कसं पहा, जेमिनल डायलेटचं आपण एक्झाम्पल पाहूया। जेमिनल डायलेटचं एक्झाम्पल आहे CH3CH BR BR, दिस इज जेमिनल डायलेट। येस, बिकॉज टू हॅलोजन ॲटम प्रेझेंट ऑन दी सेम कार्बन ॲटम। पहिचं IPS नेम, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड। हा बी आर कुठे? फर्स्ट कार्बन ॲटमला। हा बी आर कुठे? फर्स्ट कार्बन ॲटमला। ह्या बी आरसाठी वन, ह्या बी आरसाठी वन, समजतंय? आपण IPS नेम लिहितो आहे, टोटल बी आर दोन। बी आरचा IPS नेम ब्रोमो, 1 2, किती कार्बन ॲटम आहेत? दोन, त्यामुळे काय येणार? इथेन। पाहिजेचं IPS नेम काय झालं? 1 1 टाय ब्रोमो इथेन। समजलं सरांना? आता ज्यावेळेस आपण जेमिनल डायलेटपासून अल्किनचं प्रिपरेशन करतो, नीट लक्षात, जेव्हा आपण जेमिनल डायलेटपासून अल्किनचं प्रिपरेशन करतो तेव्हा जेमिनल डायलेट दोन घ्यायचे। जेमिनल डायलेट किती घ्यायचे? दोन घ्यायचे, नीट लक्षात, दोन घ्यायचे। पहा, हा झाला फर्स्ट जेमिनल डायलेट अँड दिस इज सेकंड जेमिनल डायलेट। पहा, BR CH BR CH3, दोन्ही सेमच आहेत ना? पहा, हा पण 1 1 डायब्रोमो इथेन आणि हाही 1 1 डायब्रोमो इथेन। किती मॉलिक्युल घेतला आपण? दोन। कधी घ्यायचे हे दोन मॉलिक्युल? जर आपला डायहॅलाइड जेमिनल असेल तरच घ्यायचे ते। आणि याला आपण काय करतो आहे? हीट करतो आहे झिंक मेटलसोबत। एकदम इझी आहे। पहा, हा ZN आणि इथले दोन BR। आपल्याला ZN किती घ्यायला लागतील? दोन घ्यायला लागतील ना? हा ZN आणि इथले दोन BR, सेकंड ZN आणि इथले दोन BR, त्यामुळे आपण इथं ZN किती लिहितो आहे? दोन लिहितो आहे। ZN किती यूज करायचे तेही आपल्याला समजलं पाहिजे। पहा, ॲरवरती आपण काय लिहितो आहे? अल्कोहोल CH3OH हीट। पहा, काय रिमूव्ह होणार आहे? हा ZN आणि हा दोन BR काय रिमूव्ह होणार सांगा? एकदम इझी आहे। ZN BR2 रिमूव्ह झाला। सेकंड ZN आणि हे दोन BR काय रिमूव्ह झाला? सेकंड ZN BR2 रिमूव्ह झाला। इथे काय राहिलं? CH। इथे काय राहिलं? CH। CH आणि CH फक्त कोणता बॉन्ड देतं? डबल बॉन्ड देतं। मग सांग, कंपाऊंड आपल्याला काय मिळेल? CH3CH राहिलं ना इथं, कारण हे दोन BR रिमूव्ह झाले। इकडे काय राहिलं सांगा? इथे राहिलं CH CH3। ओके, एवढंच राहिले। फक्त काय करायचं? ह्या CH आणि ह्या CH डबल बॉन्ड देतं। अँड दिस इज कॉल्ड अल्किन। कोणतं अल्किन आहे हा? दिस इज कॉल्ड ब्यूट टू एन ई प्लस काय तयार झाला? हा टू ZN BR2। समजलं? म्हणजे आपल्याला फिशनल डायलेट जेमिनल डायलेटपासून सुद्धा आपल्याला अल्किनचं प्रिपरेशन करता येतं। पण ही रेशन आपल्याला NCERT दिलेली नव्हती, आपण ही रेशन एक्स्ट्रा पाहिलेली आहे। समजलं सर्वांना? फ्रॉम जेमिनल डायलेट्स, जेमिनल डायलेट्स ऑन हिटिंग विथ झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल टू गिव्ह अल्किन। फक्त तुम्हाला अल्किन कसा मिळणार आहे? हायर अल्किन मिळेल। हायर अल्किन काय म्हणलं आपण? कारण 1 1 डायब्रोमोइथेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत? दोन कार्बन ॲटम आहेत। त्यापासून जो तुम्हाला अल्किन मिळाला आहे त्या अल्किनमध्ये कार्बन ॲटम किती आहेत? 4 आहेत। आणि त्यामुळे आपण याला काय म्हणले? हायर अल्किन, जसं ऊर्जा रेषेमध्ये होत होतं। एक कार्बन ॲटम असणारा जर तुम्ही अल्कल हॅलाइड घेतला ऊर्जा रेषेमध्ये, तर तुम्हाला दोन कार्बन ॲटम असणारा अल्किन मिळत होता। दॅट इज कॉल्ड हायर अल्किन। समजलं सर्वांना? नोट करा हे। हां, 5 नंबर मेथड आहे कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड। हां, कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये अल्किनचं प्रिपरेशन कसं केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे। कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड, हां, ह्या मेथडमध्ये काय केलं जातं? अँड ॲक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम ऑर पोटॅशियम। ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड ऑन इलेक्ट्रोलायसिस। ॲरोवरती काय लिहायचं? इलेक्ट्रोलायसिस टू गिव्ह अल्किन्स। एकदम सिम्पल आहे। पहा, ह्या मेथडमध्ये काय केलं जातं? डायकार्बोक्झिलिक ॲसिड यूज केला जातो। डायकार्बोक्झिलिक ॲसिड याचा अर्थ ज्याच्यामध्ये दोन काय असतात? COOH ग्रुप असतात। किती? 2। ज्या ॲसिडमध्ये 2 COOH ग्रुप असतात अशा ॲसिडला काय म्हणतात? डायकार्बोक्झिलिक ॲसिड। आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे? एकतर सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट घ्यायचं आहे। डायकार्बोक्झिलिक ॲसिड त्याचा सॉल्ट घ्यायचा। कोणतं सोल्युशन तयार करायचं? ॲक्विअस सोल्युशन तयार करायचं। ॲक्विअस म्हणजे काय? तो वॉटरमध्ये डिझॉल्व करायचा। म्हणजे सोडियम ऑर पोटॅशियम सॉल्ट ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिडचं ॲक्विअस सोल्युशन घ्यायचं। आणि त्या ॲक्विअस सोल्युशनचं काय करायचं? इलेक्ट्रोलायसिस करायचं।
इलेक्ट्रोलाइसिस केल्यानंतर आपल्याला कोणता कंपाउंड मिळतो? अल्केन मिळतो. आपण एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट डाय कार्बोक्झिलिक ॲसिड घेऊया. हां, डाय कार्बोक्झिलिक ॲसिडचं एक्झाम्पल, डाय कार्बोक्झिलिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे CH2C OH आणि सिंगल बॉन्ड CH2C OH. दिस इज डाय कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. हा समजते सर्वांना ॲसिड. हां, इथे एक COH ग्रुप आहे आणि इथे एक COH ग्रुप आहे. समजते सर्वांना दिस इज कॉल्ड डाय कार्बोक्झिलिक ॲसिड. पण याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम कोणतं आहे? दिस इज कॉल्ड सक्सेनिक ॲसिड. याचं कॉमन नेम काय आहे? सक्सेनिक ॲसिड. सक्सेनिक ॲसिडचं IUPAC नेम काय? हां, सक्सेनिक ॲसिडचं IUPAC नेम, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म 1, 2, 3, 4. ही झाली नंबरिंग 1, 2, 3, 4. टोटल कार्बन नेम किती? 4. त्यामुळे काय येणार? ब्यूट. सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार? ANE. हा COH ग्रुप कोणत्या पोझिशनला आहे? फर्स्ट. हा COH कोणत्या पोझिशनला आहे? 4. तुम्ही ह्या एनकडे नंबरिंग केली तरी पण चालते. 1, 2, 3, 4 तेच येणार आहे. टोटल किती आहे सांगा? डाय. आणि हा ॲसिड आहे, ॲसिडचा सफिक्स आपण काय लिहितो? OIC ॲसिड. देअरफोर द IUPAC नेम ऑफ सक्सेनिक ॲसिड इज ब्युटेन 1,4-dioic ॲसिड. समजले सरांना? हां, याचा फर्स्ट आपण काय तयार करूया? सॉल्ट तयार करूया. कोणता? सोडियम किंवा पोटॅशियम. फॉर एक्झाम्पल आपण पोटॅशियम सॉल्ट तयार करूया. तर पोटॅशियम सॉल्ट तयार करण्यासाठी काय करायचं? एकतर याचे रिएक्शन पोटॅशियम मेटलसोबत करायचे किंवा याचे रिएक्शन पोटॅशियम हायड्रॉक्साईडसोबत करायचे, KOH. समजते सरांना? पहा, मी तुम्हाला फर्स्ट रिएक्शन करून दाखवतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. हां, याच्यामध्ये आपण काय करतो आता? KOH सोबत रिएक्शन करतो आहे. KOH, दिस इज फर्स्ट KOH अँड दिस इज सेकंड KOH. आता समजलं ना सर्वांना? हा KOH, हा KOH. पहा, हा H आणि हा OH काय रिमूनर सांगा तुम्ही? हा H, हा OH, हा H, हा OH काय रिमूनर? H2O रिमूनर ना. किती H2O रिमूव झाले? 2 H2O रिमूव झाले. ट्वाईस H2O प्लस. सांग कंपाऊंड कोणता मिळाला? आता हा जो K आहे तो K कोणाला अटॅच होणार? ह्या ओला अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल CH2C OH. इथे CH2C OH. ओ मायनस आहे, के प्लस. ओ वरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. लक्ष ठेवा, निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्याच्यावरचे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत. हा, दिस इज कॉल्ड, हा तयार झाला सॉल्ट. कोणाचा? डाय कार्बोक्झिलिक ॲसिडचा. दिस इज कॉल्ड पोटॅशियम. के म्हणजे पोटॅशियम आणि बाकीचा जो कंपाऊंड आहे तो कोणता आहे? सक्सेनेट. दिस इज कॉल्ड पोटॅशियम सक्सेनेट. समजले सर्वांना? आता मी हे काय करतोय? हे 2 KOH रिमूव्ह करतोय. तुम्हाला ॲरवरती काय दिलं जातं? फक्त पोटॅशियम दिला जातो. ॲरवरती तुम्हाला काय दिला जातो? फक्त पोटॅशियम दिला जातो किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड दिला जातो. काय तयार होतो? पोटॅशियम सक्सेनेट किंवा याच्यावर जे काय देणार? सोडियम किंवा NaOH. तर काय तयार होईल सांगायचं आहे? सोडियम सक्सेनेट तयार होणार. के प्लसच्या जे काय येणार? NA+ येणार. बस एवढंच आहे. आता हा तयार झाला आपला सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ डाय कार्बोक्झिलिक ॲसिड. आता याचं कोणतं सोल्युशन घ्यायचं? याचं घ्यायचं ॲक्विअस सोल्युशन. ॲक्विअस सोल्युशन म्हणजे काय सांगा? हा डिझॉल्व करायचा वॉटरमध्ये. म्हणजे काय तयार होईल? ॲक्विअस सोल्युशन तयार होईल. पहा, हाच कंपाऊंड ॲज इट इज मी इथे लिहितो आहे. कोणता? पोटॅशियम सक्सेनेट. पहा, पोटॅशियम सक्सेनेट म्हणजेच काय? तर CH2 पुढे C OOK. CH2 OOK. दिस इज कॉल्ड पोटॅशियम सक्सेनेट. पोटॅशियम सक्सेनेट. पहा, याचं आपल्याला काय करायचं आहे? ॲक्विअस सोल्युशन तयार करायचं. म्हणजे याचे रिएक्शन कशासोबत करायचं आहे? वॉटरसोबत. ॲक्विअस सोल्युशन करायचं म्हणजे काय करायचं? वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं. किती वॉटर घ्यायचं आहे? 2 वॉटर. आणि याचं काय करायचं? फायनली इलेक्ट्रोलायसिस करायचं. याचं काय करायचं? इलेक्ट्रोलायसिस. काय मिळेल आपल्याला? अल्किन मिळेल. आता हा अल्किन कोणता आणि तो कसा मिळेल ते आपण पाहूया. पहा, हे वॉटर किती आहेत? 2 आहेत. ते आपण थोड्या वेळ असं लिहूया. पहा, हे थोड्या वेळासाठी मी लिहितो इथं वॉटर HOH. वॉटर कसं लिहितो आपण? HOH. पहा, हा पण वॉटर HOH. पहा, हा काय? हा K आणि हा OH. येतं ना सर्वांच्या लक्षात? पहा, काय रिमूव्ह होणार सांगा? तर हा K आणि हा OH. हा K, हा OH. किती KOH रिमूव्ह झाले सांगा? 2 KOH रिमूव्ह झाले. ट्वाईस KOH. नीट लक्ष इकडं. ट्वाईस KOH प्लस. अजून काय रिमूव्हल? पहा, हा H,
आणि हा एच किती एच दोन एच झाले ना हा एच दोन एच म्हणजेच काय एच टू रिमूव्ह झाला एच टू प्लस अजून काय रिमूव्ह झालं सांगा पहा इथे काय आहे एक कार्बन आणि हे दोन ऑक्सिजन एक कार्बन दोन ऑक्सिजन म्हणजेच सी ओ टू एक कार्बन दोन ऑक्सिजन म्हणजेच सी ओ टू म्हणजे सी ओ टू किती तयार झाले सांगा दोन सी ओ टू तयार झाले ट्वाईस सी ओ टू प्लस शिल्लक करायला सांगा शिल्लक करायला इथे राहिलं सी एच टू इथे राहिलं सी एच टू बाकी सगळं रिमूव्ह झालं आहे हा सी एच टू हा सी एच टू ऑलरेडी एक सिंगल बॉन्ड आहे इलिमिनेशन झाल्यामुळे सी एच टू आणि सी एच टूच्यामध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल म्हणजे आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळेल सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू अँड दिस इज कॉल्ड इथिन दिस इज कॉल्ड इथिन तयार झाला अल्किन एकदम इझी आहे ना पहा आता हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत हे वॉटर मॉलिक्युल्स मी असे लिहितो जसे आपण पहिले लिहिले होते प्लस टू एच टू ओ अँड ॲक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम सक्सिनेट ऑन इलेक्ट्रोलायसिस टू गिव्ह इथिन समजलं सरांना अँड ॲक्विअस सोल्युशन ऑफ सोडियम सॉरी पोटॅशियम सक्सिनेट सोडियम म्हणा किंवा पोटॅशियम म्हणा कारण पोटॅशियम यूज केला तर पोटॅशियम सक्सिनेट सोडियम यूज केला तर सोडियम सक्सिनेट पण मिळणार अल्किन तुम्हाला सेमच मिळणार इथिन अँड ॲक्विअस सोल्युशन ऑफ पोटॅशियम सक्सिनेट ऑन इलेक्ट्रोलायसिस गिव्ह इथिन पण तुम्हाला नीटमध्ये आणि जेमध्ये रिएक्शन इथूनच स्टार्ट करत तर रिएक्शन तुम्हाला कुठून स्टार्ट करतात तर तुम्हाला इथून रिएक्शन स्टार्ट करतात सक्सिनिक ॲसिड देतात ॲरोवरती लिहितात के ओ एच इथे लिहितात ए पुढं लिहितात इलेक्ट्रोलायसिस ॲरोवरती आणि पुढं लिहितात बी तर ए आणि बी कोणते तर ए कोणता आहे पोटॅशियम सक्सिनेट आणि बी कोणता आहे इथिन मेजर कंपाऊंड फक्त आपण लिहितो नीटमध्ये आणि जेईमध्ये समजलं सरांना नोट करा हे आत्ता जे आपण रिएक्शन पाहिले त्या रिएक्शनवरती हा क्वेश्चन आपण तयार केला आहे हा क्वेश्चन तुम्हाला थिअरीमध्ये पण विचारू शकतात आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला नीटमध्ये आणि जेई मेन्समध्ये पण विचारू शकतात आयडेंटिफाय ए अँड बी इन दी फॉलोविंग रिएक्शन हा कोणता कंपाऊंड दिला तुम्हाला दिस इज कॉल्ड सक्सिनिक ॲसिड एकदम इझी करून तुम्हाला दिलेला आहे हाच कंपाऊंड हाच कंपाऊंड अजून कसं लिहिला जातो कंडेन्स फॉर्म्युलामध्ये सी एच टू ट्वाईस सी एच टू ट्वाईस सी ओ ओ एच सी ओ ओ एच दिस इज कॉल्ड सक्सिनिक ॲसिड इथे सर्वांच्या लक्षात हाच कंपाऊंड आपण इथे लिहिलेला आहे समजते सर्वांना त्यानंतर हाच कंपाऊंड अजून कसा लिहिला जातो पहा दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला सी ओ ओ एच अजून पहा हा सी ओ एच अजून वेगळ्या पद्धतीने करतात पहा हा सी ओ एच असाही काढला जाऊ शकतो पहा सी ओ एच हा सी ओ एच असाही लिहिला जातो या सर्वांचा मिनिंग एकच आहे कोणता सक्सिनिक ॲसिड समजता सर्वांना तर सक्सिनिक ॲसिड ऑन रिएक्शन विथ पोटॅशियम ऑर के ओ एच टू गिव्ह ए ए कोणत्या सांगा पोटॅशियम सक्सिनेट पोटॅशियम सक्सिनेटचं काय केलं आहे इलेक्ट्रोलायसिस केलं आहे कधीकधी इलेक्ट्रोलायसिस असं लिहितात किंवा कधीकधी असं लिहितात एच टू ओ इलेक्ट्रोलायसिस तर बी कोणता आहे तर बी कंपाऊंड कोणता आहे इथिन आहे सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू समजलं सर्वांना ए पोटॅशियम सक्सिनेट आणि बी कोणता आहे इथिन जर तुम्हाला इथं सोडियम किंवा एन ए ओ एच दिला तर काय तयार होईल ए कोणता असेल सोडियम सक्सिनेट असेल आणि बी कोणता असेल सेम इथिन असेल फक्त ए डिफरंट असेल समजते सर्वांना नोट करा हे पहा कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडचा मेकॅनिझम पहा हे मेकॅनिझम ऑलरेडी आपण कुठे पाहिलं होतं अल्किनमध्ये अल्किनमध्ये पण आपण पाहिली होती ना कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड तिथे आपण हे मेकॅनिझम पाहिलं होतं हां फक्त तिथं अल्किन तयार होतो इथे अल्किन तयार होतो दिस इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम नीट लक्ष येणं कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथडचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझम दिस इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम हां फर्स्ट आपण काय करूया पोटॅशियम सक्सिनेटचं आपण काय करूया आयोनायझेशन आणि वॉटरचं आयोनायझेशन याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया आयोनायझेशन आयोनायझेशन हां आयोनायझेशन कोणाचं आपण करूया सी एच टू सी डबल बॉन्ड ओ ओ के सी एच टू सी डबल बॉन्ड ओ ओ के दिस इज कॉल्ड पोटॅशियम सक्सिनेट आठवतंय पोटॅशियम सक्सिनेट याचं आपण काय करूया आयोनायझेशन म्हणजे आयन तयार करूया दोन आयन तयार होतील एक तयार होईल पॉझिटिव्ह आयन आणि दुसरं तयार होईल नेगेटिव्ह आयन आता नीट लक्ष येणं पहा सी एच टू सी डबल बॉन्ड ओ ओ
CH2 सी डबल बॉन्ड ओ प्लस काय तारण आहे 2K+ तारण लक्षात ह्या ओवरती चार्ज कोणता आहे नेगेटिव चार्ज आहे समजतं ना सर्वांना ह्या ओवरती चार्ज कोणता आहे नेगेटिव चार्ज आहे मला सांगा ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडी किती लोन पेअर असतात दोन लोन पेअर असतात हां ज्या ऑलरेडी आहेत त्या आपण लोन पेअर करतोय दिस इज फर्स्ट लोन पेअर दिस इज सेकंड लोन पेअर हां ह्या ऑक्सिजन ॲटमवरती पण दोन लोन पेअर दिस इज फर्स्ट लोन पेअर दिस इज सेकंड लोन पेअर ऑक्सिजन ॲटमवरती ह्या ऑलरेडीच काय आहेत दोन लोन पेअर आहेत प्लस आता ह्या नेगेटिव चार्जमुळे अजून एक लोन पेअर एक्स्ट्रा आलेली आहे ऑक्सिजन ॲटमवरती ती मी इथं ड्रॉ करतोय पहा ही आहे एक्स्ट्रा आलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन समजलं सर ना दिस इज कॉल्ड एनआयन अँड दिस इज कॉल्ड कॅटायन पाय हा कोणता एनआयन आहे हा एनआयन आहे आणि हा कॅटायन आहे इथे सर म्हणजे लक्षात निगेटिव्हली चार्ज आयनला आपण काय म्हणतो एनआयन म्हणतो त्यानंतर आपण करूया वॉटरचं आयोनायझेशन वॉटर पहा H2O सा वॉटरचं आयोनायझेशन झाल्यानंतर काय तयार होईल वॉटरचं आयोनायझेशन तयार झाल्यानंतर H+ आणि OH- तयार होईल इथे सर म्हणजे लक्षात H+ आणि OH- समजतं सर्वांना त्यानंतर आता हा काय झाला सांगा कॅटायन आणि हा काय झाला एनआयन ओके त्यानंतर आपण हे काय करतो आहे इलेक्ट्रोलायसिस करतो आहे इलेक्ट्रोलायसिस करण्यासाठी आपण काय करतो दोन इलेक्ट्रोड त्यामध्ये डिप करतो आठवतं आहे आपण अल्केनमध्ये डायग्राम काढून मी तुम्हाला ही रिएक्शन एक्सप्लेन केलेली होती आता इथे डायग्राम काढत नाही आहे एक कंटेनर घेतला जातो त्या कंटेनरमध्ये पोटॅशियम सक्सिनेट घेतला जातो आणि वॉटर घेतला जातो जसं आपण याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास करू पा हे दोन आहेत इलेक्ट्रोड्स एक असतो अॅनोड एक असतो कॅथोड हे दोन्ही बॅटरीला कनेक्ट केले असतात आणि जेव्हा आपण याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास करतो त्या सोल्यूशनमध्ये ॲक्विअस सोल्यूशनमध्ये तेव्हा काय तयार होतात आयन तयार होतात तर हे चार आयन तयार होतात त्यानंतर हा अॅनोड आहे आणि हा कॅथोड आहे अॅनोड इज पॉझिटिव्हली चार्ज कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज अॅनोडवरती चार्ज कोणता असतो पॉझिटिव्ह चार्ज कॅथोडवरती चार्ज कोणता असतो निगेटिव्ह चार्ज मग मला सांगा अॅनोडवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल अॅनोडवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याच्याकडे कोणता आयन मायग्रेट होईल तर निगेटिव्ह आयन मायग्रेट होईल कारण हा कोणता आहे पॉझिटिव्हली चार्ज याच्याकडे कोण जाणार निगेटिव्ह आयन जाणार निगेटिव्ह आयन कोण आहे हा अॅनायन अल्लशात आणि अॅनोडवरती माहिती आहे आपल्याला नेहमी रिएक्शन कोणती होत असते ऑक्सिडेशन व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन नेहमी इलेक्ट्रॉन करतात लॉस होतात हां आपण काय करतो आहे हा जो एनएन आहे तो एनएन आपण इथे लिहितो आहे कारण जो निगेटिव्हली चार्ज आहे तो एनोडकडे जाणार आहे त्यामुळे आपण इथे एनआयन लिहा हां एनआयन कोणता आहे नीट लक्ष घ्या CH2 सी डबल बॉन्ड ओ हा ओ पुढे CH2 सी डबल बॉन्ड ओ ओ हां आता मी काय करतो आहे ज्या ऑलरेडी लोन पेअर आहेत ते मी लिहित नाही आहे मी काय लिहितो आहे जे निगेटिव्ह चार्जमुळे एक्स्ट्रा लोन पेअर आलेले ती फक्त तुम्हाला दाखवतो आहे ही आहे एक्स्ट्रा लोन पेअर ही आहे एक्स्ट्रा लोन पेअर ज्या ऑलरेडी आहेत ते मी दाखवत नाही आहे आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे समजलं सरांना त्यानंतर आता पहा अॅनोडवरती रिएक्शन कोणती होते नेहमी ऑक्सिडेशन ऑक्सिडेशनचा मिनिंग काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात इलेक्ट्रॉन लॉस होतात काय करायचं ह्या ऑक्सिजन ॲटमवरचा एक इलेक्ट्रॉन लॉस करा ह्या ऑक्सिजन ॲटमवरचा हा एक इलेक्ट्रॉन लॉस करा जी एक्स्ट्रा आहे त्याच्यामधले आपण इलेक्ट्रॉन लॉस करतो आहे म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन लॉस होतील दोन इलेक्ट्रॉन लॉस होतील हा एक इलेक्ट्रॉन करणार आणि हा एक इलेक्ट्रॉन करणार इथे सरांच्या लक्षात शिल्लक करायला सांगायचं CH2 सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ ओ आता या ओवरती करायला फक्त एक इलेक्ट्रॉन राहिला पुढे CH2 सी डबल बॉन्ड ओ ओ ह्या ओवरती राहिला एक इलेक्ट्रॉन समजतं ना सरांना पा दोन दोन इलेक्ट्रॉन होते ह्या ऑक्सिजननं एक इलेक्ट्रॉन लॉस केला ह्या ऑक्सिजननं एक इलेक्ट्रॉन लॉस केला त्यामुळे एक एक इलेक्ट्रॉन याच्यावरती राहिलेत अँड दिस इज कॉल्ड फ्री रॅडिकल काय तयार झाला हा फ्री रॅडिकल तयार झाला समजलं सरांना आता त्यानंतर मी काय करतो आहे हाच इथे लिहितो आहे पा हाच मी इथे लिहितो आहे CH2 पुढे सी डबल बॉन्ड ओ ओ त्याच्यावरती हा सिंगल इलेक्ट्रॉन त्यानंतर CH2 सी डबल बॉन्ड ओ ओ त्याच्यावरती हा सिंगल इलेक्ट्रॉन समजलं सरांना कसं लिहिलं ते त्यानंतर आता पहा शेजारी काय फ्री रॅडिकल आहे शेजारी फ्री रॅडिकल आहे त्यामुळे काय होतं ह्या बॉन्डचं सुद्धा काय होतं होमोलायसिस होतो होमोलायसिस म्हणजे काय सांगा बरं सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोवलंट बॉन्ड एक इलेक्ट्रॉन एक ॲटम घेतो दुसरा इलेक्ट्रॉन दुसरा ॲटम घेतो दिस इज कॉल्ड होमोलिसिस हां याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती दोन इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन कोण घेतो हा कार्बन ॲटम घेतो एक इलेक्ट्रॉन हा कार्बन घेतो समजलं पुढे ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत दोन इलेक्ट्रॉन
एक इलेक्ट्रॉन कोण घेतो, एक इलेक्ट्रॉन घेतो हा कार्बन, एक इलेक्ट्रॉन घेतो हा कार्बन. समजलं सरांना? पुढे पुढचं स्ट्रक्चर काय मिळेल सांगा. तर पुढचं स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच टू. येते सरांच्या लक्षात सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच टू. समजलं? सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच टू. ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, यानं एक इलेक्ट्रॉन घेतला, यानं एक इलेक्ट्रॉन घेतला. समजलं? पुढे पुढे काय मिळालं सांगा. तर पुढे मिळालं आपल्याला सी डबल बॉन्ड ओ. ओ ह्या ओकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन. आता ह्या कार्बननं पण एक इलेक्ट्रॉन घेतला, म्हणजे याच्याकडे पण काय झाला, एक इलेक्ट्रॉन झाला. म्हणजे ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन, हे दोघं जण काय करणार, इलेक्ट्रॉन शेअर करणार नाही ते. आणि इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं करणार, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये ह्या दोन इलेक्ट्रॉनमुळं अजून काय तयार होईल, एक बॉन्ड तयार होईल. हा तयार झाला बॉन्ड, राईट. कोणता मॉलिक्युल आहे सांगा, हा सी. आणि त्याला अटॅचे दोन ऑक्सिजन, एका कार्बनला दोन ऑक्सिजन अटॅच आहेत, म्हणजेच काय हा सांगा. दिस इज कॉल्ड सी ओ टू. दिस इज कॉल्ड सी ओ टू. येथे एक सी ओ टू तयार झाला ना, हा हा काय तयार झाला, सी ओ टू तयार झाला. किती सी ओ टू तयार झाले, दोन सी ओ टू तयार झाले. समजलं सरांना? जसं इथं होतं ना तसंच इथं पण होतं आहे. म्हणजे किती झाले, दोन सी ओ टू तयार झाले. त्यानंतर आता ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला, ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला, आणि त्यामुळे ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होणार ना. येतं ना सरांच्या लक्षात. पहा, ह्या कार्बननं काय केला, एक इलेक्ट्रॉन शेअर केला, ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला, आणि त्यामुळे ह्या दोघांच्यामध्ये काय तयार झाला, डबल बॉन्ड तयार झाला. अँड दिस इज आवर मेन कंपाऊंड. कोणता मेन कंपाऊंड आहे सांगा, हा दिस इज कॉल्ड इथिन. मला सांग, जो अल्किन आपला तयार झाला आहे तो अल्किन कोणत्या इलेक्ट्रोडवरती तयार झाला आहे, ॲनोडवरती तयार झाला आहे. अल्किन इज फॉर्म ॲट ॲनोड. समजलं सरांना इथपर्यंत? ॲनोडवरती कोणते रिएक्शन होते, ऑक्सिडेशन रिएक्शन होते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि आपला अल्किन तयार झाला. समजलं? आपण कॅथोडवरची पण रिएक्शन लिहूया, फर्स्ट हे नोट करा तुम्ही. हां, आता आपण पाहतोय कॅथोडवरची रिएक्शन. हां, कॅथोड, कॅथोड कसा असतो, निगेटिव्हली चार्ज. कॅथोडवरती नेहमी कोणती रिएक्शन होत असते, रिडक्शन रिएक्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिडक्शन, रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मला सांग, आपण पोटॅशियम सक्सिनेटची रिएक्शन वॉटरसोबत करतोय, ॲक्विअस सोल्युशन. किती वॉटर आपण यूज करत होतो सांगा, दोन वॉटर मॉलिक्युल, ट्वाईस एच टू. तर काय तयार होणार सांगा, टू एच प्लस तयार होणार, टू ओ एच मायनस तयार होणार, येस. हां, ह्या एचवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे जाणार, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे जाणार. हां, मी काय करतो आहे, इथे टू एच प्लस लिहितो आहे, टू एच प्लस. पहा, हा एच प्लस कोणाकडे गेला, कॅथोडकडे. कॅथोडवरती रिएक्शन कोणती, रिडक्शन. रिडक्शनचा मिनिंग गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात आलं सरांच्या? हां, किती इलेक्ट्रॉन गेन करतात, दोन इलेक्ट्रॉन गेन होतात. ॲनोडवरती आपण पाहिलं होतं, ॲनोडवरती हा ॲनायन गेला होता, ह्या अनायननं किती इलेक्ट्रॉन लॉस केले होते, दोन इलेक्ट्रॉन. ह्या ऑक्सिजननं एक इलेक्ट्रॉन लॉस केला होता, ह्या ऑक्सिजननं एक इलेक्ट्रॉन लॉस केला होता. म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस झाले होते, दोन इलेक्ट्रॉन. ते दोन इलेक्ट्रॉन कोण ॲक्सेप्ट करतो, हा एच प्लस आयन ॲक्सेप्ट करतो. आणि आपल्याला पुढं काय मिळतं सांगा, ह्या एच प्लसनं, एका एच प्लसनं एक इलेक्ट्रॉन घेतला तर काय तयार होईल, एच तयार होईल. दुसऱ्या एच प्लसनं दुसरा इलेक्ट्रॉन घेतला तर काय तयार होईल, टू एच तयार होईल. आणि टू एच हे आपण नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो, एच टूच्या फॉर्ममध्ये लिहितो. आलं लक्ष सरांच्या? हे टू एच म्हणजेच काय, एच टू. हा तयार झाला एच टू गॅस. कशावरती, तर कॅथोडवरती. समजलं सरांना? त्यानंतर हां, एकदम सिम्पल. पुढे हा टू के प्लस आणि हा टू ओ एच मायनस काय तयार होणार, टू के प्लस टू ओ एच मायनस. म्हणजे काय तयार होणार, टू के ओ एच तयार होणार, टू के ओ एच. पहा, इथे आपण एक नोट लिहितो आहे. पहा, नोट, ॲट ॲनोड, ॲट ॲनोड. सांगा, ॲनोडवरती काय तयार होतो, अल्किन. ॲट ॲनोड अल्किन फॉर्म. ॲट कॅथोड, ॲट कॅथोड एच टू फॉर्म. आलं सर्वांच्या लक्षात? पहा, ॲनोडवरती काय तयार होतो, आपला अल्किन तयार होतो आहे. आणि कॅथोडवरती काय तयार होतो आहे, एच टू तयार होतो आहे. म्हणजे आपला हायड्रोजन गॅस तयार होतो. समजलं सरांना? नोट करा. हे तर ही होती आपली कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. नोट करा. आज आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किनमध्ये दोन मेथड पाहिलेत. याच्यामध्ये फर्स्ट मेथड आपण पाहिली फ्रॉम फिसिनल डायहलाइड्स बाय डे हॅलोजिनेशन, अँड सेकंड मेथड इज कोब्स इलेक्ट्रोलायसिस मेथड. तर येथे आपण हा आपला मेन पॉईंट कम्प्लीट केला. कोणता,
मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स याच्यामध्ये आपण पाचही मेथड्स कंप्लीट केलेत. पा याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.